पूर्व नागपूरच्या प्रभागामध्ये ज्या ज्या प्रभागामध्ये आजपर्यंत पदयात्रा झाली त्या सगळ्याच पदयात्रेमध्ये नागरिकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. कारण जनतेला हे माहित आहे या 50 वर्ष काँग्रेसने या पूर्व नागपूरला अंधकारमय ठेवलं आणि आम्ही या 7 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आणि म्हणून जनतेला भी माहित आहे कोण काम करते कोण इथं प्रोजेक्ट आणते कोण हे सगळं पूर्व नागपूरचं चित्र बदललं हे नागरिकाला माहित आहे आणि म्हणून जागोजागी नागरिकांच्या फार मोठ्या प्रमाणात स्वागत भी होत आहे. नागरिक स्वागत भी करत आहे आशीर्वाद भी आपल्याला मिळत आहे आणि सगळीकडे आमचे सगळे प्रमुख या कामाला लागले लोकांच्या आशीर्वादाने. 2024च्या लोकसभेमध्ये आमच्या एकूण एक प्रमुखांनी एकूण एक कार्यकर्त्यांनी पूर्ण पूर्व नागपूर हे पिंजून काढलं आणि काँग्रेसने पूर्व नागपूरला टार्गेट केलं होतं. मोठे मोठे नेते पूर्व नागपूरमधून येऊन बसले होते त्यांनी खूप काही बोलले आणि खालच्या स्तरावर बोलले ते तरी आमच्या इथली जनता डगमगली नाही हरली नाही आणि गडकरी साहेबाला नागपूर शहरामधून 1,41,131 मतं मिळाले आणि 75,720 मताची लीड गडकरी साहेबाला मिळाली आणि म्हणूनच काँग्रेस या वेळेस बॅलेट पेपरवरून टोटली गायब आहे. जे नेते लढाले पाहत होते ते इतर बितर होऊन गेले आणि म्हणून या पूर्व नागपूरमध्ये आपण पाहाल 20 तारखेला मतदान झाल्यानंतर 23 ला जेव्हा मतमोजणी होईल सगळे रेकॉर्ड ब्रेक करून आम्ही भारतीय जनता पक्षाचा झेंडा काढू.